पिंपरी चिंचवडच्या देहू रोड पोलीस ठाण्यात काम करणाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीतच दारू पार्टी केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. पुणे बंगळुरू महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या पोलिसांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच शेअर होतोय. सर्वात आधी हा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते योगेश मळखरे यांनी शेअर केलाय. चंद्रपूर शहरातल्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप समोर आलाय. बाबूपेठ परिसरात एका घरासमोर ठेवलेलं वाहन चोरल्याप्रकरणी विचारणा करणाऱ्या वाहन मालकाला माजी नगरसेविका सुषमा नागोस यांच्या मुलानं मारहाण करत वाहन पेटवलं. जुनोना मार्गावर ही घटना घडली. उत्कर्ष नागोसेनं मित्राच्या मदतीनं दीपक टवलारकर यांची चारचाकी गाडी चोरली. दीपक यांनी शोधाशोध केली. उत्कर्ष आणि त्याचा मित्र दीपक यांच्या वाहनामध्ये बसल्याचं त्यांना दिसलं. दीपक यांनी उत्कर्षाला हटकलं. याचा राग येऊन उत्कर्षनं दीपकना मारहाण करत गाडी पेटवली. दीपक यांच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी उत्कर्षाला अटक केली आहे. लालपेठ येथील रहिवासी उत्कर्ष शरद नागोशे म्हणून आहे. त्यांनी व त्याच्या मित्राने ते घेऊन गेले आणि नंतर हे जे फिर्यादी आहेत फिर्यादीसोबत त्यांचा जुनुना चौकात वाद झाला. वादावरून मारापिटी झाली, हातापाई झाली आणि मग नंतर ती त्यांनी गाडी जाळून टाकली. त्या घटनेबाबत दीपक टवलारकर यांनी पोलिसांना रिपोर्ट दिलेला आहे. त्यावरून गुन्हा दाखल झालेला आहे आणि यातील आरोपी उत्कर्ष याला पोलिसांनी अटक केली आहे. तपास सुरू आहे. तासगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक 6 पोटनिवडणूक प्रचारावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी रात्री तुफान हाणामारी झाली. तलवार, रिव्हॉल्वर, काठ्या, गज यांचा हाणामारीत वापर करण्यात आला. राष्ट्रवादीचे नगरसेवक तानाजी पवार यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यावेळी 5 पोलीस गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही गटातील मिळून 103 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब पाटील तर राष्ट्रवादीचे लखन पवार, दिनेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणी तासगाव पोलिसांनी भाजपच्या 3 नगरसेवकांसह 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर आज तासगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आपापल्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहे. इंधन दरवाढीसंदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता नाही. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे स्पष्ट केलं आहे. याआधी पेट्रोल आणि डिझेलच्या भरीव दरवाढीनंतर राज्य सरकारनं 2 रुपयांनी आपला कर कमी करून राज्यातल्या जनतेला दिलासा दिला होता. मात्र यावेळी अशी सूट दिली तर त्याचा राज्यातल्या विकास कामांवर परिणाम होईल असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी Zee24 बोलताना स्पष्ट केलं. डिझेलचा जर विचार केला तर देशामध्ये आपण 9व्या 10व्या क्रमांकावर आपले दर आहे. हे खरं आहे की पेट्रोलमध्ये आपण पहिल्या 3 आहोत. मागच्या 4 महिन्याच्या अगोदर जेव्हा पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबद्दल लोक मागणी विचारात घेऊन आपण डिझेलवर 2 रुपये कमी केले आणि पेट्रोलवर 2 रुपये कमी केले. जर असा विचार केला तर इतर राज्यामध्ये 2-3 राज्याचा अपवाद सोडगा तर कोणीही वॅट कमी केला नाही राज्याच्या. तेव्हा आपलं साधारणतः 3000 कोटी रुपयाचं उत्पन्न कमी झालं. आता एकीकडे आपल्याला कर्जमुक्तीसारखे निर्णय घ्यायचे आहे, दुसरीकडे विकासाच्या कामाची गती वाढवायची आहे, त्यासाठी पैसा कमी पडता कामा नये. कर वाढवण्यासाठी आता GST तुम्हाला कोणतीही संधी नाही आणि आता जर आपण पुन्हा कर कमी केले तर त्यातून काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम राज्याच्या विकासावर होऊ शकतात. आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली की त्यांचे असणारे जे कर आहे त्या करामधून त्यांनी जर सूट दिली तर हा जास्त फायदा होऊ शकेल. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये गेल्या वर्षभरात 17 ते 18 रुपयांनी वाढ झाल्यामुळं स्कूल बसची फी देखील वाढणार आहे. शाळेच्या बसमध्ये विविध साहित्य बसवण्याची मागणी करण्यात येते. याविषयी सरकारकडे अनुदानाची मागणी करून देखील सरकार याकडे लक्ष देत नसल्यामुळं यावर्षी शाळेच्या बसच्या दरांमध्ये 10 ते 15% वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे हा सर्व खर्च पालकांवर येणार असल्याची माहिती स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे. CBSE 12वीची फेरपरीक्षा आता सर्वोच्च न्यायालयाच्या पायरीवर पोहोचली आहे. पेपर फुटल्यामुळे अर्थशास्त्राची फेरपरीक्षा 25 एप्रिलला होणार आहे. या निर्णयाला आवाहन देणारी याचिका न्यायालयानं दाखल करून घेतली आहे. याबाबत आज सुनावणी होणार आहे. पेपर फुटल्याच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नसताना फेरपरीक्षेची घोषणा कशी होऊ शकते असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे.
दुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालयानंही मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि CBSEकडे स्थितीजन्य अहवाल मागवला आहे. पेपरफुटी प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांचं विशेष तपास पथक करत आहे. या प्रकरणी आतापर्यंत काही विद्यार्थ्यांसह अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. बारावीच्या 80 लाख तपासलेल्या उत्तरपत्रिका पडून राहिल्या आहेत. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आश्वासन न पाळल्यामुळे शिक्षक संघटना आक्रमक झाल्यात. मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश निघेपर्यंत बोर्डात उत्तरपत्रिका आणि मार्कशीट जमा करणार नाही असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं दिला आहे. 27 मार्च रोजी शिक्षण मंत्र्यांबरोबर महासंघाची बैठक झाली. त्यात 3 मागण्या मान्य करून 2 दिवसात आदेश काढण्याचं आश्वासन संघटनेला देण्यात आलं होतं. पण 8 दिवस झाले तरीही आदेश निघालेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आणि असंतोष आहे. पारसिक बोगद्याच्या परिसरातून धावणाऱ्या लोकल गाड्यांवर दगड फेकण्याचे प्रकार सातत्यानं घडत आहेत. याबाबत रेल्वे सुरक्षा बल आणि राज्य पोलीस दलाला वारंवार सूचना देऊनही प्रकार थांबत नसल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचा पाढावा वाचण्यात आला. या भागात सुरक्षा भिंत उभारणं, परिसरात CCTV संरक्षण पुरवणं, या भागात पोलीस चौकी उभारणं या सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे या प्रकरणी संबंधित यंत्रणांना जाब विचारणार असल्याची भूमिका प्रवासी वर्गानं घेतली आहे. पुणे शहर आणि परिसरात वन खात्याच्या ताब्यात असलेल्या टेकड्या आणि जागा आता संरक्षित करणार असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि अनेक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वनविभागाच्या जमिनी आहेत. आत्तापर्यंत 16 किलोमीटर संरक्षित भिंत बांधायचं काम पूर्ण झालं आहे. या कामाला 2 कोटी रुपये खर्च केला असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. हे सर्व क्षेत्र 2000 हेक्टर एवढं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात हे काम पूर्ण होईल अशी माहिती वन विभागानं दिली आहे. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित पेट्रोकेमिकल्स रिफायनरी प्रकल्पाला फक्त 14% जनतेचाच आक्षेप असल्याचा दावा रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड अर्थात RRPCLच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत केला आहे. तर 12 गावांच्या ग्रामसभेचे या प्रकल्पाविरोधात ठराव आहेत. प्रशासनाकडूनच ही माहिती मिळाल्याचा दावा कंपनी अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कंपनी अधिकारी खोटं बोलत असल्याचं राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी म्हटलं आहे. कंपनीचे हे अधिकारी नाणार परिसरात गेल्यास त्यांना पळवून जाऊ असा इशाराही साळवींनी दिला आहे. ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारं पंपिंग स्टेशन आणि जलकुंभांमधील पाण्याच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय ठाणे मनपाने घेतला आहे. शहरातल्या 2 लाख नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये तसंच सुरक्षा रक्षकांवर होणारा खर्च कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातल्या 17 पंपिंग स्टेशन्स आणि 56 जलकुंभांना CCTV सुरक्षा कवच असेल. ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची लांबी 719.22 किलोमीटर आहे. नौपाडा, उथळसर, कोपरी, रायलादेवी, वागळे इस्टेट, वर्तकनगर, माजीवडा, मानपाडा, कळवा, मुंब्रा या परिसरात पंपिंग स्टेशन आणि जलकुंभ आहेत. अहमदनगरमध्ये सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या आर्ट स्टुडिओला कचरा जाळल्यामुळे आग लागली होती. या गंभीर घटनेनंतरही अहमदनगर महापालिकेनं काहीच बोध घेतलेला दिसत नाही. महापालिकेचे सफाई कामगार कचरा रस्त्याच्या कडेला साठवून जाळत आहेत. सावेडी भागात दुपारी पाईपलाईन रोडवर कचरा पेटवून दिला होता. महापौर आणि महापालिका आयुक्त तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला लागलेली आग मोकळ्या खासगी प्लॉटमध्ये कचऱ्यामुळे लागल्याचं म्हटलं होतं. महापालिकेचा त्या आगीशी काही संबंध नसल्याचं सांगत त्यांनी हातही झटकले होते. मात्र आता रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा महापालिका उचलून न नेता त्या कचऱ्याला आग लावून देत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईतल्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटवरच्या दुकानांना BMC पुन्हा एकदा कारवाईचा बडगा दाखवला आहे. नेमून दिलेल्या जागेव्यतिरिक्त समोरच्या फुटपाथवर स्टॉल लावल्यामुळे नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. 396 स्टॉलधारकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही दुकानदार लोखंडी पाईप, लाकडी बांबू आणि ताडपत्रीच्या सहाय्यानं दुकानात अनधिकृतरित्या वाढ करतायत. यामुळे फुटपाथ अडवले जात आहेत. मागच्या वर्षी 50 स्टॉल्सना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यातल्या 30 जणांचं लायसन्सही रद्द झालं होतं. पण हायकोर्टानं त्यावर स्थगिती आणली होती. याचा गैरफायदा घेत पुन्हा अनधिकृत स्टॉल्सद्वारे फुटपाथ अडवला जातो आहे. नाशिक महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून
तुकाराम मुंढे यांचं कारवाईचं सत्र सुरूच आहे. त्याचाच भाग म्हणून तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या पंचवटी विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. मुंढेंच्या या अचानक भेटीमुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तारांबळ उडालेली दिसली. पाणीपुरवठा विभाग, भुयारी गटार, मलनिस्सारण, विद्युत, आरोग्य या विभागातल्या अधिकाऱ्यांची यावेळी मुंढेंनी झाडाझडती घेतली. तर प्रलंबित फायलींबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. दरम्यान मुंढेंनी एका कर्मचाऱ्याला निलंबित केलं तर एका अधिकाऱ्याची वेतनवाढ रोखली. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली. वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानावर 6 एप्रिलला होत असलेल्या स्थापना दिनाच्या मेळाव्याच्या तयारीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार हेही होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे या मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात भाजपचं हे मोठं शक्तीप्रदर्शन मानलं जात आहे, त्यामुळे स्वाभाविक उत्सुकता शिगेला पोचली आहे. अंदाजे 5 लाख भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. हा भाजपचा वर्धापन दिन असल्यामुळे फक्त पक्षाचेच नेते सहभागी असतील असं सांगत NDA मित्रपक्षांना त्याचं आमंत्रण नाही याचे संकेत शेलार यांनी यावेळी दिले. हार्बर मार्गावरच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. हार्बर मार्गावरची लोकल सेवा आता 105 किलोमीटर वेगानं धावणार आहे. सध्या या मार्गावर 80 किलोमीटर प्रतितास या वेगाने गाड्या धावतात. वेग वाढल्यामुळे पनवेल ते CSMT या मार्गावरच्या प्रवासाचा कालावधी 10 ते 15 मिनिटांनी कमी होणार आहे. प्रस्ताव रेल्वे मुख्यालयात पाठवण्यात आला आहे. या संदर्भातल्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यावर हार्बर लोकलचा स्पीड यावर्षीच पाहायला मिळणार आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रमवारीत वाढ झाली आहे. देशभरातील विद्यापीठांच्या यादीत विद्यापीठ 9व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी विद्यापीठ 110व्या स्थानावर होतं. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशातील विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांचं रँकिंग जाहीर केलं. विद्यापीठांच्या यादीत बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं 1वा क्रमांक मिळवला आहे, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ 2रा, तर वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठानं 3रं स्थान कमावलं आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांपैकी केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाच पहिल्या 10 विद्यापीठांच्या क्रमवारीत स्थान मिळवण्यात यश आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातल्या अंजर्ले इथं दुर्गादेवीचा उत्सव धूमधडाक्यात पार पडला. वर्षातील सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणून गावामध्ये दुर्गादेवीचा उत्सव ओळखला जातो. गेली अनेक दशकं हा उत्सव साजरा होतोय. कीर्तनाच्या प्रमुख कार्यक्रमानंतर उत्सवाचं मुख्य आकर्षण असलेल्या दुर्गादेवीच्या रथोत्सवाला सुरुवात झाली. सर्वामुखी जगदंबेचा उदो या जयघोषात हा देवीचा रथ संपूर्ण गावात फिरला. प्रत्येक घरात देवीच्या रथाचं स्वागत करत यथासांग पूजा करण्यात आली. यावेळी गावातील सर्व समाजातील लोक सहभागी झाले होते. वाघ पाहिला तर कोणाचीही भंभेरी उडते, पण भंडाऱ्यात राहणाऱ्या या तरुणीनं चक्क वाघाशी प्राणपणानं झुंज दिली आणि आपल्या आईचे प्राण वाचवले. या तरुणीचं नाव आहे रुपाली मेश्राम. 24 मार्चच्या मध्यरात्री हा थरारक प्रकार घडला. भंडाऱ्याच्या उसगावमध्ये शाळेच्या शिकारीसाठी वाघ गावात शिरला. काय गडबड आहे हे पाहण्यासाठी 21 वर्षीय रुपालीनं दरवाजा उखडला. काही काळाच्या आतच पट्टेदार वाघानं तिच्यावर हल्ला केला, मात्र रुपाली अजिबातच घाबरली नाही. तिनं हिमतीनं वाघाशी झुंज दिली. तिच्या आईनंही तिला साथ दिली. तिची आई जिजाबाई ही देखील या हल्ल्यात जखमी झाली. रुपालीच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आणि आता आपण बघूया काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या. 2 एप्रिलला पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान सुरू झालेल्या हिंसेचे पडसाद उत्तर भारतातल्या अजूनही उसरताना दिसत नाही आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रानं राजस्थान, उत्तर प्रदेशात केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानमधल्या हिंडोन शहरात 1 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जोधपूरच्या मेहसाणामध्ये देखील उसळलेल्या हिंसेत जखमी पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये हिंसेप्रकरणी आत्तापर्यंत 5000 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 32 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातल्या लष्कराला तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ॲट्रॉसिटी कायद्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी विशेष बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 7:30 वाजता या बैठकीत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनाही बोलवण्यात आलं आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित आहे. काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया सुरूच आहेत. बांदीपुरा जिल्ह्यात अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
नासिर अहमद बारा उर्फ मुंतसिर असे या व्यक्तीचे नाव आहे. हसीन या गावातल्या नासिर यांच्या सासूरवाडीमधून लष्कर ए तोयबाने त्यांचं अपहरण केलं होतं. त्यांची पत्नी, मुलगी आणि भावावर चाकून हल्ला करण्यात आला होता. या तिघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षी नासिर यांच्या मेहुण्यालाही अतिरेक्यांनी छळ करून ठार केलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राचा जवान शहीद झाला आहे. शुभम मस्तपुरे असं त्याचं नाव आहे. तो परभणी जिल्ह्यातल्या कोनरेवाडीतला रहिवासी होता. पाकिस्ताननं काश्मीरमधल्या कृष्णा घाटी या भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यावेळी अवघ्या 20 वर्षांचा शुभम मस्तपुरेला वीरमरण आलं. शुभमच्या पश्चात आई सुनीता आणि कुटुंबीय आहेत. शुभम मस्तपुरे हा भारतीय सैन्यातला धाडसी जवान होता. पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारतीय सैन्यातले 5 जवान जखमी झाले, त्यात शुभमचाही समावेश होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदच्या पाकिस्तानी राजकारणात सक्रिय होण्याच्या मनसुब्यांना अमेरिकेनं सुरुंग लावला आहे. हाफिजच्या मिली मुस्लिम लीगला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलं आहे. मिली मुस्लिम लीग ही जमात उद दवा या अतिरेकी संघटनेची राजकीय शाखा आहे. तसंच MML पक्षाच्या 7 वरिष्ठ नेत्यांनाही आंतरराष्ट्रीय अतिरेकी म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. तहरीके आझादी ए काश्मीर या लष्कर ए तोयबाच्या उपसंघटनेवरही अतिरेकी संघटना असल्याचा शिक्का मारण्यात आला आहे. ही संघटना पाकिस्तानमध्ये मुक्तपणे वावरत असल्याचं निरीक्षण डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं नोंदवलं आहे. या निर्णयाचं भारतानं स्वागत केलं आहे. काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं 13 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यावर त्याविषयी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनं केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काश्मीरमध्ये आपल्या हक्कासाठी लढणाऱ्यांचा, स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय असा आरोप शाहिद आफ्रिदीनं केला आहे. शिवाय संयुक्त राष्ट्रसंघ याविषयी गप्प का बसलाय असंही शाहिद आफ्रिदीनी म्हटलंय. काश्मीरच्या मुद्द्यावर याआधीही शाहिद आफ्रिदीनं वादग्रस्त ट्विट्स केले आहेत, हे इथं नमूद करायला हवं. आफ्रिदी काय म्हणतो बघा. काश्मीरमध्ये हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा बळी जातोय. संयुक्त राष्ट्र आणि इतर संघटना कुठे आहेत? हा रक्तरंजित संघर्ष रोखण्यासाठी या संस्था काहीच का करत नाही? त्यावर गौतम गंभीर काय म्हणाले बघा. आफ्रिदीच्या डिक्शनरीत UNचा अर्थ U19 इतकाच आहे. मीडियानं त्याला फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. आफ्रिदी नो बॉलवर विकेट मिळाली तरी आनंद व्यक्त करतो. तर जावेद अख्तर म्हणतात, प्रिय आफ्रिदी, तुला काश्मीरमध्ये शांती आणि मानवाधिकारांचं पालन हवंय ना, मग पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करणार नाहीत आणि पाकिस्तानी लष्कर त्यांना मदत करणार नाही याकडे लक्ष दे. मुंबईत दिव्यांग क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी भारत बांगलादेश व्हील चेअर क्रिकेट सिरीजच्या सेमीफायनलचं आयोजन गोरेगाव स्पोर्ट्स क्लब ग्राउंडवर करण्यात आलेलं होतं. यामध्ये भारत बांगलादेश व्हील चेअर क्रिकेट सिरीजच्या सेमीफायनलचं उद्घाटन बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या हस्ते करण्यात आलं. या क्रिकेट सामन्यात भाग घेतलेले खेळाडू 80 ते 90% दिव्यांग आहेत. विशेष म्हणजे बांगलादेश क्रिकेट बोर्ड पहिल्यांदाच मुंबईत क्रिकेट खेळत आहे. या सिरीजची अंतिम मॅच सेलिब्रिटी चॅरिटी मॅच आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनवर तातडीनं प्रशासक नेमण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. त्यासाठी आज दुपारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा MCAच्या कार्यकारिणीची अनौपचारिक बैठक झाली. त्यात या आदेशाला आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. न्यायालयानं दिलेल्या आदेशात उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांना प्रशासकपदी नेमावं असं नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या देखरेखीखालीच कार्यकारिणीची पुढची बैठक घेण्यात यावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे. येत्या 16 तारखेला MCAच्या कार्यकारिणीची घटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी बैठक पूर्वनियोजित आहे, पण त्याआधीच न्यायालयाच्या या निर्णयानं मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये आजपासून राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होती आहे.
भारताचे 225 खेळाडू राष्ट्रकुल खेळांमध्ये आपली छाप सोडण्यास सज्ज झाले. यात बॅडमिंटन, नेमबाजी, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदकाची 100% खात्री आहे. या स्पर्धेत भारताला नेमबाजांकडून सर्वाधिक पदकांची अपेक्षा आहे. बॉलिवूडचा शहनशहा अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री ट्विटरवरून वोडाफोनबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. वोडाफोन काहीही चालत नाही, सर्व संदेश अपयशी होत आहेत, तुम्ही 4G म्हणताय पण नथिंग इज गोईंग जी, असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री अमिताभ 102 नॉट आऊट या सिनेमासाठी एका गाण्याचं रेकॉर्डिंग संपवून मोबाईलवर संदेश पाठवत होते, मात्र वोडाफोनचं नेटवर्क चालत नसल्यामुळं अमिताभ यांनी संताप व्यक्त केला. सुरुवातीला त्यांनी नाव न घेता मोबाईल कॅरियर जागृत व्हा, काहीही चालत नाही, असं ट्विट रात्री 1:00 आसपास टाकलं. त्यानंतर 1 तासांनी त्यांनी वोडाफोनचं नाव घेत नाराजी व्यक्त केली. याआधीही अमिताभ यांनी वोडाफोनच्या नेटवर्कबाबत अनेकदा सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अमिताभ यांनी केलेल्या नाराजीबाबत पुढच्या 5व्या मिनिटाला वोडाफोननं याची दखल घेतल्यामुळं नंतर त्यांनी गमतीशीर ट्विट केलं. चलो सुन ली, वोडाफोनने हमारी सुन ली, आता संदेश जात आहेत, असं म्हणत नेटवर्क सुरू झाल्याचंही त्यांनी ट्विट केलं. विशेष म्हणजे वोडाफोनचे असे अनेक सर्वसामान्य ग्राहक आहेत जे नेटवर्कमुळं अनेकदा हैराण होतात. अमिताभच्या ट्विटची तातडीनं दखल घेतल्यानंतर आता सर्वसामान्य ग्राहकही मनात नक्कीच विचार करत असेल, काश हम भी अमिताभ होते. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.